नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक एकदम डिलिशियस असं वरण दाखवणार आहे। त्या वरणाचं नाव आहे मिसळीचं वरण। आता मिसळीचं वरण म्हणजे काय, तीन चार प्रकारच्या डाळींचं मिक्सचर म्हणून त्याला मिसळीचं वरण म्हणतात। आता या मिक्सचरमध्ये मी अर्धी वाटी तुवर डाळ घेतली आहे, पाव वाटी उरड डाळ घेतली आहे, पाव वाटी चणा डाळ घेतली आहे आणि एक मुठ्ठी भरून मूग डाळ घेतली आहे। या चारही डाळींना मी तीन चार पाण्यामध्ये एकदम स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर त्याला एका चांगल्या पाण्यामध्ये इतकं पाणी घेतलं आहे, मी बघा इतकं बुडेल एवढं मी पाणी ठेवलं आहे आणि ह्याला मी साधारण अर्धा पाऊण तास झाले मी भिजवलं आहे। आता या चारही डाळींना मी या कुकरमध्ये शिजवून घेणार आहे जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या देऊन, आणि ह्याच्यामध्ये मला 1 चमचा हळद घालायची आहे। ही बघा, ही एवढी हळद घालायची आहे 1 चमचा भरून। आता हे झालं की या कुकरमध्ये बघा हे असं पाणी ठेवलं आहे आणि आतमध्ये एक रिंग ठेवली आहे। आता या रिंगवर मी या भांड्याला ठेवून देणार आणि 4 ते 5 शिट्ट्या देऊन या डाळीला मी शिजवून घेणार आहे। ह्याच्यामध्ये झाकण ठेवायचं नाही आणि कुकरच्या झाकणाला रिंग आणि ही शिट्टी लावून घ्यायची आहे। आता हे मी लावून घेतो आणि ह्याला मी 4 ते 5 शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहे। चला तर भेटूया 3 ते 4 शिट्ट्यानंतर। आता पुढची प्रक्रिया दाखवण्याच्या आधी मला तुम्ही लोकांनी एक गोष्ट केलेली आवडेल, ती म्हणजे जे नवीन व्ह्यूअर्स आहेत, जे नवीन प्रेक्षक किंवा जे नवीन बघणारे आहेत, त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे। सबस्क्राईब करून झाल्यानंतर त्यांनी माझे व्हिडिओज बघायचे आणि रेसिपी आवडली तर लाईक किंवा थम्सअपवरती क्लिक करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा। चला आता आपण पुढची विधी बघूया मिसळी डाळीचं, मिसळ डाळीचं। आता ह्याच्यात मी 2 चमचे तेल घेतलं आहे। आता या तेलामध्ये मी गॅस कमी करायचा आणि मी 1 चमचा मोहरी ही तळतळल्यानंतर मी यात 1 चमचा जिरं घालणार आहे। मोहरी तळतळली आहे, आता जिरं पण टाकलं मी आणि ह्याच्याबरोबर मी 1 पाव चमचा हिंग घालणार आहे। हिंग घालून झाल्यानंतर मी हे साधारण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत, तर या टाकतो मी। ह्याच्याने या वरणाला खूप चव येणार आहे, हे खूप चविष्ट असं वरण आहे। हे बघा, हे थोडंसं हे गॅसची फ्लेम कमी होती ठेवायची, ओके। आता हे झालं, हे थोडंसं जास्त ब्राऊन होऊ द्यायचं नाही आहे, थोडंसं शिजू द्यायचं आणि यात मी साधारण से 9 ते 10 आमसुला घेतल्या आहेत आंबटपणासाठी। आता ही आमसुली ह्याच्यात टाकून दिली, ओके। आता ह्याला थोडंसं शिजू देऊ या आमसुलीला पण, की जेणेकरून ती आमसुलाचा जो आंबटपणा आहे तो या तेलामध्ये उतरेल। आता हे वरण बघा, हे ह्याला मी जवळ 4 ते 5 शिट्ट्या करून शिजवून घेतलंय। ह्याला रवीने घुसळायची गरज नाही, असंच ठेवायचं वरण। आता ह्याच्यात मी 1 चमचा लाल तिखट घालणार आहे, हे बघा एवढं, आणि 1/2 चमचा
हळद घालणार आहे आणि 2 चमचे धणे पावडर घालणार आहे। आणि ह्याला मी मिक्स करून घेणार। आता या सगळ्याला जरा 1-2 मिनिटांसाठी मी शिजवून घेणार आहे। ओके, आता हे झालं की मी हे वरण जे आहे हे वरण मी ह्याच्यात टाकून घेणार आहे। सावकाश टाका नाहीतर अंगावरती उडण्याची शक्यता आहे। आता ह्याच्यात हे थोडंसं राहिलंय ना, तर मी हे थोडं पाणी घालून ह्याला मी जरा मिक्स करून घेतो। हे झालं आहे आपलं वरण। आता ह्याच्यात हे उरलेलं पाणी पण मी टाकत आहे आणि ह्याच्यात पुन्हा एकदा मी वरून लाल तिखट घालणार आहे, तेवढंच 1 चमचा बस झालं काम। आता ह्याच्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे, तर साधारण 2 भरलेले चमचे मीठ घालायचे आणि या वरणाला 1 उकळी येऊ द्यायची। चला तर ह्याला उकळी यायला कमीत कमी 5 मिनिटं तरी लागतील, तर आपण 5 मिनिटांनंतर भेटू। आता पुढचं काही दाखवण्याच्या आधी तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगायची आहे। जर का तुम्हाला समजा मिरच्या खूप दिवस असे चांगल्या स्थितीमध्ये फ्रीजमध्ये राहू द्यायच्या असतील, तर ही जी मिरचीची वरची बोंडी असते ना, ह्याला तुम्ही असं तोडून घ्यायचं। हे बघा, हे जे कवर असतं ना हे काढायचं आणि असं ठेवून द्यायचं। हे बघा, ही माझी मिरची जवळजवळ झाले 4-5 दिवस झाले असतील, बघा किती फ्रेश राहते। तर मिरचीला प्रिझर्व करण्यासाठी तुम्हाला मिरचीचं वरचं बोंड तोडून त्याला प्लास्टिकच्या पिशवीत एका तुम्ही टिश्यू पेपरमध्ये जरी ठेवलं तरी चालतं, ही चांगली आठवडाभर फ्रेश राहते, बिलकुल त्याच्यामध्ये चेंज येत नाही, त्याच्या टेस्टमध्ये सुद्धा फरक पडत नाही। चला आता आपण आपल्या वरणाकडे बघूया। आता हे माझं वरण मी जवळजवळ 10-15 मिनटं मी त्याला बॉईल होऊ दिलं, जेणेकरून आमचुलाचा जो आंबटपणा असतो तो त्याच्यात उतरू द्यायचा असतो। एक तुम्हाला महत्त्वाची टिप, जेव्हा तुम्ही आमचूल तेलामध्ये घालता फोडणीत, तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं एक पाव वाटी पाणी घाला आणि त्याला थोडंसं शिजू द्या। म्हणजे काय होतं, त्या आमचुलाचा रंगही त्याच्यात उतरतो आणि त्याचा आंबटपणाही उतरतो आणि मग वरण टाका। चला तर आता मी तुम्हाला हे वरण कसं, हां त्याच्या आधी या वरणामध्ये मी ही कोथिंबीर घालून येते हो। कोथिंबीरीने वरणाची टेस्ट अजून चांगली होते, रुचकर बनतं वरण। हे बघा किती छान दिसतं आहे, दिसायलाही छान आणि चवीलाही छान। हे नक्की करून बघा मिसळीचं वरण, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला हे वरण आवडेल। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आमचूल काढून फेकून सुद्धा देऊ शकता किंवा त्याला तुम्ही नुसते खाऊ पण शकता। आता या वरणाला एक मिनिट मी हे जरा पुसून घेतो। या वरणाला मी एका भाकरी बरोबर सर्व्ह करणार। ही अशी भाकरी ठेवायची आणि त्याच्यावर हाताने तोडलेला कांदा ठेवायचा। हे बघा हा असा, आणि हे वरण असं खायचं असतं।
भाकरी बरोबर, हे वरण जास्त करून भाकरी बरोबरच खायचं असतं। तर तुम्हाला जर का हे माझी ही रेसिपी अच्छी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि त्या लाईक बटनवरती क्लिक करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असं शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन व्यक्तींनी सबस्क्राईब करणं विसरू नका। थँक्यू।